गुड मॉर्निंग स्टूडेंट। टीवाई बीकॉम 2019 पैटर्न सेमेस्टर फिफ्थ एडवांस अकाउंटिंग पेपर फर्स्ट या सब्जेक्ट मधील इन्वेस्टमेंट अकाउंटिंग या टॉपिकचा आज आपण पहिला प्रॉब्लेम पाहतोय। आधी प्रॉब्लेम समजावून घ्या। L&T इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड हॅज ऑन 1/1/2021 ₹1,50,000 6% गव्हर्नमेंट लोन, कॉस्ट प्राइस 1,57,500। L&T कंपनीकडे 1/1/2021 ₹1,50,000 फेस व्हॅल्यू असलेलं 6% गव्हर्नमेंट लोन आहे, ज्याची कॉस्ट प्राइस आहे 1,57,500 आणि यावरचं जे व्याज आहे ते 30/9/2020 पर्यंतचं मिळालेले। इंटरेस्ट इन सिक्युरिटी वॉज रिसिव्ह अप टू 30/9/2020। ऑन 30/4/2021 कंपनी परचेस 60,000 वर्थ ऑफ लोन ऍट 105 कम इंटरेस्ट। कंपनीने 30 एप्रिल 2021 ₹60,000 लोन खरेदी केलं 105 कम इंटरेस्ट, म्हणजे 5% प्रीमियम, 100 वरती जेवढी अमाऊंट जाईल तेवढा प्रीमियम असतो आणि कम इंटरेस्ट। मग आपण अगोदर 60,000 इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणार, त्यानंतर त्याची कॉस्ट प्राइस काढणार आहोत। त्यानंतर 30/6/2021 ₹40,000 लोन सोल्ड केले 106, म्हणजे 6% प्रीमियमने ईएक्स इंटरेस्ट। ईएक्स इंटरेस्ट आलं तर इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं, परंतु कॉस्ट प्राइस काढताना त्याचा कोणताही इफेक्ट कॉस्ट प्राइस वर होत नाही। त्यानंतर 31/7/2021 पुन्हा 50,000 लोन सोल्ड केलेलं आहे ऍट 108 कम इंटरेस्ट। ऑन 31 जुलै 2021 फर्दर ₹50,000 वर्थ ऑफ लोन वॉज सोल्ड ऍट 108 कम इंटरेस्ट, 8% प्रीमियमने कम इंटरेस्टने आहे। मग फर्स्ट आपण 50,000 इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणार आहोत, त्यानंतर त्याची कॉस्ट प्राइस काढणार आहोत। इंटरेस्ट वॉज रिसिवेबल ऑन 31 मार्च अँड 30 सप्टेंबर एव्हरी इयर। प्रत्येक वर्षामध्ये इंटरेस्ट कधी मिळणार आहे तर 31 मार्च आणि 30 सप्टेंबरला, वर्षातून दोनदा मिळणार आहे। मग आपण तारखांचा सिक्वेन्स लावत असताना पहिलं ट्रान्झॅक्शन 1 जानेवारीला झालेलं आहे, त्यानंतर दुसरं ट्रान्झॅक्शन 30 एप्रिलला आहे, पण त्या अगोदर इंटरेस्ट रिसिव्हची तारीख येईल 31 मार्च। म्हणून आपण 1 जानेवारी नंतर 31 मार्चला अगोदर 1,50,000 इंटरेस्ट रिसिव्ह दाखवणार आहोत, त्यानंतर 30/4 ट्रान्झॅक्शन दाखवणार आहोत। त्यानंतर 30 सप्टेंबरला इंटरेस्ट रिसिव्ह आहे, मग हे सर्व ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर 30 सप्टेंबरला इंटरेस्ट रिसिव्ह दाखवावा लागेल आणि सर्व कॅल्क्युलेशन आपल्याला 31 डिसेंबर पर्यंतच करायला सांगितलंय। म्हणून 31 डिसेंबरला परत जो बॅलन्स राहील त्यावर आपण आउटस्टँडिंग इंटरेस्ट काढणार आहोत। क्लोजिंग स्टॉक म्हणजे जी व्हॅल्युएशन आहे इन्व्हेस्टमेंटचं, ते कसं होणार आहे तर फिफो मेथड, फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथडने। आणि ह्या प्रॉब्लेममध्ये 31/12/2021 इन्व्हेस्टमेंटची मार्केट प्राइस देखील दिलेली आहे 101 रुपया, त्यानुसार आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत। फर्स्ट वर्किंग नोट घेणार आहोत प्रत्येक तारखांचा सिक्वेन्स लावून। फर्स्ट कॅल्क्युलेशन घ्या, 1/1/2021 इंटरेस्ट अक्रूड किंवा त्यालाच इंटरेस्ट आउटस्टँडिंग असं देखील म्हणतो आपण। आपलं जे पहिलं ट्रान्झॅक्शन आहे, आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे प्रॉब्लेम मध्ये, त्यानुसार आपण पहिली वर्किंग नोट घेतोय। 1,50,000 फेस व्हॅल्यू आहे, 6% इंटरेस्टचा रेट आहे आणि 1/1/2021 पर्यंत मागच्या रिसिव्ह पासून आपण महिने काउंट करणार। मागचं रिसिव्ह 30 सप्टेंबर आहे, मग 30 सप्टेंबर पासून 1/1 पर्यंत ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 3 महिने होतात, म्हणून 3 महिन्यांचं इंटरेस्ट आउटस्टँडिंग काढा। मग इंटरेस्ट इज इक्वल टू फेस व्हॅल्यू इंटू रेट ऑफ इंटरेस्ट इंटू मंथ्स अपॉन 12। मग फेस व्हॅल्यू आहे 1,50,000, इंटरेस्टचा रेट आहे 6%, तुम्ही 6% लिहिले तरी चालतील किंवा 6/100 लिहा गुणिले 30 सप्टेंबर पासून 1 जानेवारी पर्यंत 3 महिने होतात, म्हणून 3/12, 12 कुठून आले तर वर्षाला 12 महिने असतात म्हणून 12। कॅल्क्युलेशन करून आउटस्टँडिंग इंटरेस्ट आलेला आहे ₹2,250। त्यानंतर पुढचं जे ट्रान्झॅक्शन आहे परचेसेसचं, ते 30 एप्रिलला झालेलं आहे, मग त्यापूर्वी इंटरेस्ट रिसिव्हची तारीख येते 31 मार्च, म्हणून 31 मार्चला आपण इंटरेस्ट रिसिव्ह काढणार आहोत। 31/3/2021 सेकंड वर्किंग नोट,
इंटरेस्ट रिसीव्ड अमाउंट सेम घ्यायचे, कारण की कोणतेही ट्रान्झॅक्शन अद्यापपर्यंत झालेलं नाही. 1,50,000 × 6/100 गुणिले मागच्या रिसीव पासून, म्हणजे 30 सप्टेंबर पासून तर 31 मार्च पर्यंत 6 महिने होतात, म्हणून 6/12. कॅल्क्युलेशन करून इंटरेस्ट आलेला आहे 4,500 रुपये. इंटरेस्ट आलेला आहे 4,500 रुपये. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन आहे, 30 एप्रिलला 60,000 लोन खरेदी केले 105 कम इंटरेस्टने. मग पुढची वर्किंग नोट घ्या, तारीख टाका 30/4/2021, वर्किंग नोट नंबर 3, कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट अँड कॉस्ट प्राइस इन ब्रॅकेट परचेसेस. परचेसेस वरचे इंटरेस्ट काढतोय आपण. इंटरेस्ट इज इक्वल टू 60,000 × 6% किंवा 6/100 गुणिले मागच्या रिसीव पासूनचे महिने, 31 मार्च पासून 30 एप्रिल पर्यंत 1 महिना होतो, त्यामुळे 1/12. कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन करून इंटरेस्ट आलेला आहे ₹300. आता ह्याच ट्रान्झॅक्शनचे आपण कॉस्ट प्राइस काढतोय. कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट प्राइस और त्यालाच कॅपिटलाइज व्हॅल्यू असं देखील म्हटलं जातं. कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट प्राइस और कॅपिटलाइज व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू घ्या 60,000 ऍट 105 म्हटले, म्हणजे 5% प्रीमियम ऍड करा. ऍड प्रीमियम 5%, 60,000 5% म्हणजे 3,000 रुपये. आणि कम इंटरेस्टचं ट्रान्झॅक्शन आहे म्हणून कॅल्क्युलेशन करून आलेले इंटरेस्ट वजा करा. लेस इंटरेस्ट इन ब्रॅकेट इफ कम इंटरेस्ट 300 रुपये. कॅल्क्युलेशन करून कॅपिटलाइज व्हॅल्यू आलेली आहे 62,700 रुपये. तिसरी वर्किंग नोट आपली कम्प्लीट झालेली आहे. परचेसेसचं ट्रान्झॅक्शन होतं 60,000, त्यावर आधी आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं, त्यानंतर कॉस्ट प्राइस कॅल्क्युलेट केली. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन आहे 30/4 नंतर 30/6, अजून इंटरेस्टची तारीख आलेली नाही, त्यामुळे 30/6 ला 40,000 लोन सोल्ड झालेलं आहे 106 EX इंटरेस्ट. पुढची वर्किंग नोट घ्या, चौथी वर्किंग नोट 30/6/2021, कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट अँड कॉस्ट प्राइस इन ब्रॅकेट सेल्स. आधी इंटरेस्ट काढा, 40,000 × इंटरेस्टचा रेट आहे 6%, म्हणून 6/100 × मागच्या रिसीव पासून महिने काउंट करायचे. 31 मार्चला रिसीव आहे, 31 मार्च नंतर एप्रिल मे आणि जून 3 महिने होतात, म्हणून 3/12. कॅल्क्युलेशन करून इंटरेस्ट आलेला आहे 600 रुपये. आता कॉस्ट प्राइस काढा. कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट प्राइस और कॅपिटलाइज व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू आहे 40,000 आणि 106 EX इंटरेस्ट सांगितलंय, म्हणजे 6% प्रीमियम ऍड करायचा, पण इंटरेस्टचा कोणताही इफेक्ट द्यायचा नाही, कारण EX इंटरेस्ट असेल तर आपण कोणताही इफेक्ट देत नाही. म्हणून ऍड प्रीमियम 40,000 × 6%, 2,400 रुपये येतात. बेरीज करून कॉस्ट प्राइस किंवा कॅपिटलाइज व्हॅल्यू आलेली आहे 42,400 रुपये. इथे आपली चौथी वर्किंग नोट कम्प्लीट झाली. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन आहे 31/7 ला, म्हणजे 31 जुलैला 15,000 लोन सोल्ड केले 108 कम इंटरेस्ट, म्हणजे 8% प्रीमियम आणि कम इंटरेस्टचं ट्रान्झॅक्शन आहे. पुढची वर्किंग नोट घ्या, पाचवी वर्किंग नोट 31/7/2021, कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट अँड कॉस्ट प्राइस इन ब्रॅकेट सेल्स. आधी इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा. इंटरेस्ट इज इक्वल टू 50,000 फेस व्हॅल्यू गुणिले 6/100, इंटरेस्ट रेट आहे 6%, गुणिले मागच्या रिसीव पासून महिने काउंट करा, मार्च पासून, 31 मार्चला रिसीव आहे, एप्रिल मे जून आणि जुलै 4 महिने होतात, म्हणून 4/12. कॅल्क्युलेशन करून इंटरेस्ट आलेला आहे 1,000 रुपये. त्यानंतर कॉस्ट प्राइस किंवा कॅपिटलाइज व्हॅल्यू काढा. कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट प्राइस और कॅपिटलाइज व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू आहे 50,000 रुपीज, 108 म्हणजे 8% प्रीमियम ऍड करा. ऍड प्रीमियम 8%, 50,000 × 8% 4,000 रुपये. आणि कम इंटरेस्टचं ट्रान्झॅक्शन आहे म्हणून लेस कम इंटरेस्ट, जे कॅल्क्युलेशन करून काढलेलं इंटरेस्ट आपण, 1,000 रुपये. उत्तर आलेलं आहे कॅपिटलाइज व्हॅल्यू 53,000 रुपये.
पुढचं ट्रान्झॅक्शन 31/7 नंतर कोणते ट्रान्झॅक्शन झालेले नाही, त्यामुळे 31/7 नंतर 30 सप्टेंबरला रिसीव काढावं लागेल. रिसीव कितीवर काढायचं? तर पहिला बॅलन्स होता आपल्याकडे 1,50,000 रुपये, त्यानंतर 60,000 खरेदी झाली, दोन्हींची बेरीज केली 2,10,000, त्यानंतर 40,000 लोन सोल्ड केलं ते वजा करा, 2,10,000 40,000 गेले म्हणजे 1,70,000, त्यानंतर 50,000 लोन सोल्ड केलं, 1,70,000 50,000 वजा करा म्हणजे बॅलन्स राहिलेला आहे 1,20,000. 1,20,000 आपण इंटरेस्ट रिसीव काढणार आहोत. मग घ्या पुढचं कॅल्क्युलेशन 30/9/2021, कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट रिसीव. इंटरेस्ट इज इक्वल टू 1,20,000 गुणिले 6/100 गुणिले 6/12. कॅल्क्युलेशन करून इंटरेस्ट रिसीव आलेला आहे 3,600 रुपये. 3,600 रुपये. आणि लास्ट वर्किंग नोट करण्यापूर्वी आपल्याला सर्व कॅल्क्युलेशन 31 डिसेंबर पर्यंत सांगितले, त्यामुळे 30/9 नंतर 31 डिसेंबर पर्यंत इंटरेस्ट आउटस्टँडिंग काढायचे. म्हणून पुढचं कॅल्क्युलेशन घ्या 31/12/2021, कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट अक्रूड ऑर आउटस्टँडिंग. December 31, 2021 इंटरेस्ट अक्रूड किंवा आउटस्टँडिंग कॅल्क्युलेट केलं, 1,20,000 रुपये आहेत, कारण की रिसीव नंतर पुन्हा कोणताही ट्रान्झॅक्शन झालेलं नाही, म्हणून 1,20,000 6% 3 महिन्याचे इंटरेस्ट. 30/9 पासून 31 डिसेंबर पर्यंत 3 महिने होतात, म्हणून 3 महिन्यांचे इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं. कॅल्क्युलेशन करून उत्तर आलेलं आहे 1,800 रुपये. आता लास्ट वर्किंग नोट घ्या. कॅपिटल व्हॅल्यू काढत आहोत आपण क्लोजिंग बॅलन्सची 31/12/2021. कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट. 3 कॉलम करा, पर्टिक्युलर, फेस व्हॅल्यू आणि कॅपिटलाइज व्हॅल्यू. सुरुवातीला आपण आपला जो पहिला बॅलन्स होता तो घेऊयात, 1,50,000 रुपये. त्याची कॅपिटलाइज व्हॅल्यू आहे 1,57,500 रुपये. त्यातून जेवढे सेल्स झालेले आहेत ते मायनस करायचे. प्रॉब्लेम मध्ये पहा, 40,000 आणि 50,000 असे 2 सेल्स आहेत 90,000 ते मायनस करा. लेस सोल्ड 90,000, बॅलन्स उरला फेस व्हॅल्यू मध्ये 60,000 रुपये. आता एक वर्किंग नोट तयार करा. 1,50,000 1,57,500, 60,000 ⁻ तिरकस गुणाकार करून बरोबरच चिन्ह करा. 1,57,500 गुणिले 60,000 / 1,50,000. कॅल्क्युलेशन करून उत्तर आलेलं आहे 63,000. हे कॅल्क्युलेशन आपण का केलं? तर आपली मेथड आहे फिफो, फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड. मग आपल्याकडे पहिला बॅलन्स होता 1,50,000, त्यातून आपण सर्व सेल्स मायनस करून आपल्याकडे पहिल्या बॅलन्स मधली शिल्लक आहे 60,000 रुपयाची. म्हणून आपण हे कॅल्क्युलेशन केलं की 1,50,000 किंमत, कॉस्ट प्राइस जर 1,57,500 असेल, तर त्यातला जो बॅलन्स उरलेला आहे 60,000 रुपये त्याची कॉस्ट प्राइस किती असेल ते कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण ही वर्किंग नोट तयार केली. तर कॉस्ट प्राइस आलेली आहे 63,000, म्हणून कॅपिटलाइज व्हॅल्यूच्या कॉलमला लिहा 63,000. त्यानंतर जेवढे परचेसेस आहेत ते आपण ऍड करणार आहोत फेस व्हॅल्यू मध्ये फेस व्हॅल्यू आणि कॅपिटलाइज व्हॅल्यू मध्ये कॅपिटलाइज व्हॅल्यू किंवा कॉस्ट प्राइस. मग त्यानंतर एकच परचेसेस आहे 60,000 आणि त्याची कॉस्ट प्राइस आपण वर्किंग नोट मध्ये काढलेली आहे, ती आहे 62,700 रुपये. ती ऍड करूया. ऍड करून आपली टोटल फेस व्हॅल्यू आली 60,000 + 60,000 1,20,000 आणि टोटल कॅपिटलाइज व्हॅल्यू किंवा कॉस्ट प्राइस आलेली आहे 1,25,700. पण ह्या प्रॉब्लेम मध्ये मार्केट व्हॅल्यू देखील सांगितलेली आहे, मग मार्केट व्हॅल्यू काढूयात. 31/12/2021 कॅल्क्युलेशन ऑफ मार्केट प्राइस ऑफ इन्व्हेस्टमेंट. आता बॅलन्स इन्व्हेस्टमेंट आहे आपल्याकडे फेस व्हॅल्यू 1,20,000, मार्केट व्हॅल्यू सांगितलेली आहे 101, मग मार्केट व्हॅल्यू ऍट 101 ऑन 1,20,000. मग 101 म्हणजे 1% वाढवा किंवा डायरेक्ट 101 काढले तरी चालतील. 101% 1,20,000 ते येत आहेत 1,21,200. आणि आपला रूल असा आहे
की मार्केट व्हॅल्यू आणि कॉस्ट प्राइस यातली जी कमी असेल ती घ्यायची असते. मग कॉस्ट प्राइस आपण कॅल्क्युलेट करून आलेली आहे 1,25,700 आणि मार्केट प्राइस कॅल्क्युलेशन करून आलेली आहे 1,21,200. म्हणून नोट लिहा, मार्केट प्राइस इज लोअर दॅन कॅपिटल व्हॅल्यू ऍट ऑफ इन्व्हेस्टमेंट, हेन्स मार्केट प्राइस 1,21,200 कन्सिडर ऍज कॅपिटल व्हॅल्यू. आता स्टेटमेंट आखा, वरती नाव द्या, इन द बुक्स ऑफ L&T इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड 6% गव्हर्नमेंट लोन अकाउंट, इंटरेस्ट डेट 31/3 अँड 30/9 एव्हरी इयर, वहीचे दोन भाग करा पानाचे, डेबिट आणि क्रेडिट. डेबिट साइडला डेट पर्टिक्युलर, फेस व्हॅल्यू, इंटरेस्ट आणि कॉस्ट प्राइसचे कॉलम, क्रेडिट साइडला पण डेट पर्टिक्युलर, फेस व्हॅल्यू, इंटरेस्ट आणि कॉस्ट प्राइसचं कॉलम करा. डेबिट साइडला आपण ओपनिंग बॅलन्स त्याचप्रमाणे परचेसेस दाखवणार आहोत आणि क्रेडिट साइडला इंटरेस्ट रिसीव, सेल्स, त्यानंतर क्लोजिंग बॅलन्स दाखवणार आहोत. ज्याप्रमाणे आपण वर्किंग नोट घेतलेले आहेत त्याप्रमाणे पोस्टिंग करायची आहे. फर्स्ट वर्किंग नोट पहा. फर्स्ट वर्किंग नोट आपण इंटरेस्ट अक्रूडची केलेली आहे. 2,250 रुपये इंटरेस्ट अक्रूड आलेला आहे आणि त्या ट्रान्झॅक्शनची फेस व्हॅल्यू आणि कॉस्ट प्राइस म्हणजे ओपनिंग बॅलन्स दिलेला होता 1,50,000 रुपये आणि कॉस्ट प्राइस 1,57,500. मग स्टेटमेंटला डेबिट साइडला घ्या 1/1/2021 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, फेस व्हॅल्यू मध्ये 1,50,000 आणि कॉस्ट प्राइस मध्ये 1,57,500. बॅलन्सचं इंटरेस्ट नेहमी सेपरेट दाखवायचंय म्हणून सेम तारीख लिहा 1/1/2021 टू इंटरेस्ट अक्रूड, इंटरेस्टच्या कॉलमला 2,250 रुपये. त्यानंतर सेकंड वर्किंग नोट आहे आपली इंटरेस्ट रिसीव्हची. 31 मार्चला 4,500 रुपये आपण काढलेले इंटरेस्ट. क्रेडिट साइडला घ्या 31/3/2021 बाय इंटरेस्ट बँक अकाउंट कंसात इंटरेस्ट, इंटरेस्टच्या कॉलमला दाखवा 4,500 रुपये. त्यानंतर पुढचं कॅल्क्युलेशन आहे, 60,000 ची खरेदी आहे 30/4 ला, त्याचं इंटरेस्ट आलेलं आहे 300 रुपये आणि कॉस्ट प्राइस आलेली आहे 62,700 रुपये. डेबिट साइडला या 30/4/2021 टू बँक अकाउंट कंसात परचेसेस, फेस व्हॅल्यू मध्ये 60,000, इंटरेस्ट मध्ये 300 आणि कॉस्ट प्राइस मध्ये 62,700. त्यानंतर पुढची वर्किंग नोट 30/6 ला सेल्स आहेत, 40,000 रुपये फेस व्हॅल्यू आहे, इंटरेस्ट आलेला आहे 600 रुपये आणि कॉस्ट प्राइस आहे 42,400 रुपये. क्रेडिट साइडला घ्या 30/6/2021 बाय बँक अकाउंट कंसात सेल्स, फेस व्हॅल्यू मध्ये 40,000, इंटरेस्ट मध्ये 600 आणि कॉस्ट प्राइस मध्ये 42,400 रुपये. त्यानंतर पुढची वर्किंग नोट सेल्स झालेले आहे 50,000 चे, इंटरेस्ट आहे 1,000 रुपये आणि कॉस्ट प्राइस आलेली आहे 53,000. क्रेडिट साइडला या 31/7/2021 बाय बँक अकाउंट कंसात सेल्स, फेस व्हॅल्यू मध्ये 50,000, इंटरेस्ट मध्ये 1,000 आणि कॉस्ट प्राइस मध्ये 53,000 रुपये. त्यानंतर इंटरेस्ट रिसीव काढलेला आहे आपण 30/9/2021 ला 3,600 रुपये. क्रेडिट साइडला दाखवा 30/9/2021 बाय इंटरेस्ट अकाउंट सॉरी बाय बँक अकाउंट कंसात इंटरेस्ट, फक्त इंटरेस्टच्या कॉलमला 3,600 रुपये. त्यानंतर पुढची वर्किंग नोट इंटरेस्ट आउटस्टँडिंग कॅल्क्युलेट केलेला आहे आपण, ते आलेलं आहे 1,800 रुपये. क्रेडिट साइडलाच दाखवायचे कारण हे क्लोजिंग बॅलन्स वरच आहे. क्रेडिट साइडला 31/12/2021 बाय इंटरेस्ट आउटस्टँडिंग, इंटरेस्टच्या कॉलमला 1,800 रुपये. त्यानंतर आपण जो क्लोजिंग बॅलन्स कॅल्क्युलेट केलेला आहे तो दाखवायचा, फेस व्हॅल्यू आहे 1,20,000 आणि कॉस्ट प्राइस आपण कॅल्क्युलेट करून मार्केट व्हॅल्यू आणि कॉस्ट प्राइस मधली जी कमी आहे ती घेणार आहोत 1,21,200 रुपये. मग क्रेडिट साइडला घ्या 31/12/2021 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन,
फेस व्हॅल्यू मध्ये 1,20,000, कॉस्ट प्राइस मध्ये 1,21,200 रुपये. इथे सर्व ट्रान्झॅक्शनची पोस्टिंग संपलेली आहे. आता टॅली करायचा. टॅली करताना पहिला कॉलम टॅली झाला पाहिजे. मग पहिल्या कॉलम 2,10,000 दोन्ही साइड सारखीच येतात. 2,10,000 टॅली झालेला आहे. इंटरेस्टच्या कॉलमची क्रेडिटची साइड नेहमी मोठी येते, म्हणून क्रेडिटची टोटल केली 11,500, डेबिटला मांडली 11,500. त्यातून डेबिट वजा करून बॅलन्स आलेला आहे 8,950 रुपये. त्याच्या समोर लिहा टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कंसात इंटरेस्ट बॅलन्सिंग फिगर 31/12/2021, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कंसात इंटरेस्ट बॅलन्सिंग फिगर 8,950 रुपये. त्यानंतर कॉस्ट प्राइसचा कॉलम क्लोज केला. डेबिट साइड मोठी आली 2,20,200 रुपये, क्रेडिटला मांडली 2,20,200. त्यातून क्रेडिट साइड मायनस करून बॅलन्स आलेला आहे 31/12/2021 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कंसात बॅलन्सिंग फिगर, कॉस्ट प्राइसचा बॅलन्स आलेला आहे 3,600 रुपये. कॉस्ट प्राइस आणि इंटरेस्ट या दोन्हींचे बॅलन्स आपण प्रॉफिट अँड लॉसलाच टाकणार आहोत, परंतु कॉस्ट प्राइसचा बॅलन्स कधी डेबिट साइडला येतो तर कधी क्रेडिट साइडला येतो. या पद्धतीने आपला पहिला इन्व्हेस्टमेंट अकाउंटचा प्रॉब्लेम L&T कंपनीचा कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.